आज मी एकदम वेगळी रेसिपी घेऊन आली आहे आणि वेगळी रेसिपी आपण बनवणार आहेत सोया चाप आणि सोया चाप आहेत ना वेगवेगळ्या प्रकारे बनवतात मटणासारखे बनवतात आपण जसं चिकन मटण बनवतो तशा प्रकारे बनवतात नंतर हे मलाई चाप सारखे बनवतात मलाई वगैरे वे यू यूज करून आणि अफगानी चाप वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारचे बनवतात तर हे मी आहे ना हे चाप आपल्याला असे डेअरीमध्ये विकत मिळतात तर हे मी पाव किलो हे पाव किलो चाप आहेत तर हे पाव ह्याला आईस्क्रीमच्या काड्यांमध्ये असं वरती हे करून बनवलेलं असते आणि ते आपण आता एकदम गरम तेलात फ्राय करायचे ते एकदम गरम तेल असलं पाहिजे जेव्हा आपण टाकणार तेव्हा एकदम गरम तेल गरम भरपूर गरम तेल असलं पाहिजे कारण त्यामध्ये त हे ओले असतात त्यामुळे नंतर थोडेसे नरम पडू शकतात कु त्यामुळे आधी आपण ह्याला एकदम गरम तेलामध्ये फ्राय करणार आहोत आणि नंतर मग थोड्या याने पलटून झालं ना की मग हळूहळू आपण बारीक फ्लेमवर ह्याला फ्राय करायचं आहे फ्राय एकदम चांगल्या प्रकारे झाले पाहिजेत ज जा, जसे तुम्ही पहिला फ्राय पहिला गरम तेलात ते एकदम भरपूर कडकडीत तेलात टाकता आणि नंतर एकदम गरम तेला हळूहळू फ्राय करताना तेव्हा ह्याच्या आतमध्ये ज्या लेयर्स असतात ना त्या खुलतात ना, हे उकडवून पण बनवू शकता तुम्ही आणि हे उकडून पण शॅलो फ्राय करून पण बनवू शकता उकडून पण बनवू शकता ओके तर हे अशा प्रकारे आपण हे सगळे फ्राय करून घेतले आहेत आणि ह्या स्टिक आहेत ना या बाहेर काढायच्या आणि नंतर आपण ह्याला कट करून घेणार आहोत तर इथे मी काय केलं त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे त्यामध्ये सात आठ काही मिरी टाकली आहे तीन मी हिरवी वेलची टाकली आहे एक आ, मोठी वेलची मसाला वेलची टाकली आहे आणि तीन काड्या आपण दालचिनी टाकणार आहोत फोडणीला आता इथे मी बारीक चिरलेला कांदा टाकते अगदी बारीक चिरलेला कांदा आहे हा आणि बारीक चिरलेला कांदा टाकून आपण हे चांगलं परतून घ्यायचं हे मी आता घाई घाईत तुम्हाला रेसिपी दाखवते तर हे आपण नीट परतून घ्यायचं कांदा एवढा छान परतला पाहिजे ना की जसा थोडा एकदम लालसर होतो ना भरपूर लालसर झाला पाहिजे असं वाटलं पाहिजे जसं जळतो ना त्याच्यात थोडं आधीची स्टेज तेवढा आपण कांदा फ्राय करून घ्यायचा आहे आणि हे बघा हे मी म चाप आपले मस्त कट करून घेतले आहेत आणि ह्याचे लेयर्स पण चांगले खुललेले आहेत तर ह्यामध्ये आता ह्याला आता आपण मॅरिनेट करून घेणार आहोत तर हे फ्राय केल्यानंतर मॅरिनेट करायचे तर मी एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकली आहे चाट मसाला टाकला आहे आणि गरम मसाला टाकला आहे हे एवढं टाकून आपण इथे मॅरिनेट करून घेणार आहे तर चांगलं आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्धा लिंबू पण टाकायचं ह्याच्यात आणि मलाई चाप बनवताना थोडी वेगळी रेसिपी असते ती पण मलाई चाप खूपच सुंदर लागतात तर मी लवकरच ती रेसिपी टाकेन तर ती पण रेसिपी तुम्हाला सा दाखवेन कशी असते आज मी बनवणार होती पण काय झालं माझ्याकडे दही नव्हतं आणि काजू पण नव्हते मलाई पण नव्हती त्यामुळे मी आज म्हटलं हे साधेच आपण बनवूया म्हणून मी साधे बनवायला घेतलेत तर हे आत्ता आपण लिंबू पिळून घेतले ते बघा बिया राहिल्या त्याच्यात एक मिनिट बिया काढते मी हां आणि तर आपण ह्याला आहे ना नीट फ्राय करू सॉरी मेरिनेट करून घ्यायचे चांगलं असं आतमध्येपर्यंत मसाले लागले पाहिजेत आणि हा कांदा बघा एकदम असा लालसर झाला एकदम लाल झालेला कांदा आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यात टोमॅटो टाकणार आहोत आणि टोमॅटो असा शिजवून घ्यायचा आहे ना चांगला ह्याच्यात परतून परतून चांगला शिजवून घ्यायचं आहे ह्याच्यात तुम्ही बारीक करून पण टोमॅटो टाकू शकता प्युरी पण टाकू शकता हां पण मी कांदा उभा चिरून सॉरी टोमॅटो उभा चिरून टाकलेला आहे तर हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे आणि टोमॅटो जेव्हा मऊ होईल ना तेव्हा आपण बाकीचे मसाले वगैरे सगळं टाकणार आहोत तर ह्याच्यात आपण टाकणार आहोत एक अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट आता आलं लसणाची मगाशी आपण तिथे मॅरिनेशनसाठी पण टाकली पेस्ट म्हणून इथे आपण अर्धा चमचाच टाकणार आहोत तर अर्धा चमचा ही पेस्ट टाकून घ्यायची आहे जसे हे मसाले मिक्स होतील तसं आता आपण एक एक मसाले टाकायचे आहेत हळद टाकायची आहे अर्धा चमचा एक चमचा लाल तिखट टाकायचा आहे आणि गरम मसाला हा माझा घरचा मसाला आहे आता मी इथे जास्त मसाले का नाही टाकत आहे कारण मॅरिनेशनसाठी आपण तिथे मसाले वापरलेले आहेत तर अगदी ते मसाला मसाला झाला नाही पाहिजे म्हणून मी इथे कमी मसाले टाकते तर, आ, मसाले तर, तर सा -सा हे आपण चांगलं असं परतून घ्यायचं आहे एकदम छान असं मसाले कच्चे नाही राहिले पाहिजेत तर असं परतून घेतल्यानंतर आपले सोया चाप आहेत ना ते आपण ह्याच्यात ॲड करायचे तर थोडंसं शिजलं पाहिजे कसं माहिती आहे तो टोमॅटो पण थोडासा असं हे झालं आहे तर थोडंसं शिजलं पाहिजे आणि ही मी टाकली आहे थोडीशी कसुरी मेथी कसुरी मेथी टाकल्यामुळे थोडंसं पोटाला बरं असते मेथी टाकल्यामुळे तर त्यामुळे कसुरी मेथी थोडी टाकायची आणि हेच ही रेसिपी आपल्या महाराष्ट्रात नसते आपल्या महाराष्ट्रात मला वाटते सोयाचाप पण भेटत नाहीत पण हे दिल्ली वगैरे या साईडला भरपूर मिळतात आणि मी जेव्हा खाल्ले होते मला खूप आवडले होते मला खूप टेस्टी लागले होते आणि बहुतेक मी एक दोन तर मागवतेच आणि तर हे जे रस् ह्याच्यात काय ते म्हणतात आपले स्ट्रीट फूड म्हणून असते ना तर स्ट्रीट फूड म्हणून इथे खूप फेमस आहे हे आणि दिल्लीचे सोया म्हणून खूप फेमस आहेत तर खूप छान अशी रेसिपी बनते आणि आपण काय केलं आहे आता हे जे मॅरिनेशनसाठी जे भांडं वापरले तर त्याच्यातच थोडं पाणी टाकून आपण ते पाणी ह्याच्यात टा टाकणार आहोत थोडं जरा जास्त पाणी टाकायचं आहे आणि शिजून द्यायचे झाकण लावायचं मीठ टाकायचं मीठ आधी सोयाचापमध्ये थोडंसं मीठ असते आधीपासून त्यामुळे आपण मीठ जरा सांभाळून टाकायचं आहे मीठ टाकून झाल्यावर पुन्हा आपण परतून घ्यायचं याला आणि परतून घेऊन पुन्हा याला झाकण मारून शिजत ठेवायचं तर खूप लवकर आणि पटकन बनणारी रेसिपी आहे आणि अगदी मटणासारखे लागतात खूप छान लागतात अगदी नॉनव्हेजसारखं लागते आहे तर खूपच सुंदर लागते आणि व्हेजिटेरियन लोकांसाठी हे मठनच आहे व्हेजिटेरियन लोकांचं खूपच छान लागते आणि टेस्टी आहे चांगलं हेल्थसाठी पण चांगलं आहे तर असे सोयाचाप म्हणजे पटकन बनतात आणि हे जे मलाई चाप असतात ना ते जरा थोडे कठीण आहेत बनवायला तर ते पण मी दाखवेन तुम्हाला पुढल्या रेसिपीमध्ये आपण ते पण बघूया तर हे बघू शकतं थोडं पाणी आटलं आहे ग्रेव्ही चांगली झाली आहे दाटसर आता आपण काय करणार आहोत ही जरा आ, नीट झाली सेट झाली ना की त्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे हां तर बारीक चिरलेली कोथिंबीर जरा दांड्या वगैरे असतात ना त्याच्या त्याच्या सकटच टाकायची आहे तुम्ही नुसती पानं पानं टाकली ना त्याला नीट सुगंध येणार नाही त्यामुळे का ज्या कवळ्या कवळ्या दांड्या असतात ना त्या आपण चिरून मस्त टाका खूप छान वाटते आणि हे आता तयार आहे आपले सोया आणि हे भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर नानबरोबर कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता खूप सुंदर लागतात आणि पटकन पण बनतात घाई जास्त वेळ लागत नाही ते बघा किती छान आपले सोयाचाप तयार आहेत एकदम मस्त कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटले तर सुटले तर हे सोयाचाप आता आपले रेडी आहेत अशा प्रकारे तुम्ही चाप बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरा वेगळी रेसिपी आहे नवीन रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला जरा कमेंट करून सांगा प्लीज आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू